सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका। विविध जाती, धर्म आणि पंथांचे लोक इथे गुण्या गोविंदाने नांदतात। सांगोला तालुक्याचं मुख्य पीक डाळिंब आहे। सांगोल्याचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यातला सर्वात मोठा खिलारी बैलांचा बाजार इथेच भरतो। हळूहळू विकसित होत चाललेला सांगोला तालुका अजूनही म्हणावा तसा विकसित झालेला नाही। सांगोला विधानसभा मतदारसंघात 118 गावं आहेत, ज्यात पंढरपूर तालुक्यातल्या 15 गावांचाही समावेश आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात अनेक नेत्यांचं मोठं योगदान आहे। पूर्वी या तालुक्यातल्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर होती। गावागावात शेतीच्या पाण्याचा तुटवडा असायचा। शेतीला पाणी नाही आणि हाताला काम नाही अशी बिकट अवस्था सांगोला तालुक्याची होती। पूर्वी इथं दुष्काळच होता, काय आम्हाला पाण्याची टंचाईच व्हायला लागली। त्यानंतर मग बापू जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांनी म्हैशाळचं पाण्याची योजना, पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनीच आणली, बापून आणली। काय ही म्हणजे माझ्यासमोरचं सगळं आहे। त्यामुळं ती पुन्हा पाणी वगैरे त्यांनी जे आणलं तेव्हा नंतर मग आम्ही बागा लावायला चालू केलं आणि बागा बिगा लावल्यावर मग आमची थोडी शेती सुधारत चालली। बापूने टेंबूची योजना आणली, पुन्हा पाणी प्यायची, सांगोल्याला पाणी सांगोल्याला गेलं चहा प्यायला गेलं तर तिथं 25 पैशाला चहा असायचा, पण त्यावेळी पाण्यात पाणी मागितलं तर चहा घेतल्याशिवाय पाणी कोण देत नव्हतं। त्यावेळी त्यांनी टेंबू पंढरपूरचं पाणी पिण्यासाठी आणलं। डाळिंबाच्या बागा जे टेंबूचं पाणी आम्हाला थोडंसं मिळालं, त्याच्यानंतर आमची जिरायत जमीन बागायत झाली, त्या डाळिंबाचं पीक घ्यायला चालू केलं, त्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती सुधारली। सांगोला तालुक्याच्या राजकारणात 1990 साली तालुक्याला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणारा एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून माननीय शहाजीबापू पाटील यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला। महाविद्यालयीन काळापासूनच एक कुशल संघटन कौशल्य शहाजीबापूंच्या अंगी दिसत होतं। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव पुढे असणारा लढवय्या कार्यकर्ता म्हणून शहाजी बापूंना संपूर्ण सांगोला तालुका ओळखू लागला। 1995 साली सांगोल्याचे सुपुत्र माननीय शहाजीबापू पाटील काँग्रेस पक्षातून निवडून आले आणि सांगोला मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। आमदारकीच्या काळात बापूंनी सुद्धा भरपूर कामं केली। पूर्वी आमदार होते त्यावेळेला 87 गावाची योजना होती पाणी पुरवठी, ती त्यांनी मंजूर करून आणली आणि सगळ्या गावांना पाणी पुरवठा, शिवाय कोल्हापूर बंधारे त्यांनी त्यावेळेला पूर्ण केले बांधून, आणि त्याची तालुक्याची कामं झाली ती ती सगळी व्यवस्थित झालेली। आणि बाळासाहेब ठाकरेंचे भेदवाक्य होते की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे धोरण धरून आम्ही सांगोला शहर व तालुक्यामध्ये सर्व समाजाला घेऊन समाजकारण जास्त करण्याने राजकारण 20% करणे, ते सर्व जाती धर्माला घेऊन समाजकारण आणि नंतर राजकारण, हे त्यांची भूमिका आहे। शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यामध्ये 88 गावांची जी पाणी पुरवठा योजना आहे, युतीच्या काळामध्ये शहाजीबापू पाटील यांनीच आणलेले आहे। सांगोला मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी शहाजीबापू पाटील यांनी सत्ताधारी दिग्गज आणि मातब्बर नेत्यांबरोबर मोठा संघर्ष उभा केला। विविध प्रश्नांसाठी अनेक यशस्वी आंदोलनं उभी केली। शेतीला पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे सांगोल्यातील शेतकरी इतर भागात जाऊन ऊस तोडणीसारखी शेतमजुरीची कामं करत होते। स्वतःची शेत जमीन असून सुद्धा पाण्याविना काही पिकत नाही अशी इथल्या जनतेची अवस्था होती। शेतीवर शेतकऱ्याचं भागत नव्हतं, त्यातील काही माणसं मुंबईला सर्व्हिसला जाणार, काही कामावर नळाच्या कामावर जात होते, काही ऊस तोडायला जात होते। सांगोला मतदारसंघातून 1995 साली माननीय शहाजीबापू पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून तर आले, मात्र त्याकाळी राज्यात युतीचं सरकार होतं। परंतु शहाजीबापू आणि इतर आमदारांनी मिळून शासनावर मोठा दबाव निर्माण करून आपल्या मतदारसंघात विकास कामं खेचून आणली। शहाजीबापूंनी सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या शेतीला फुलवण्यासाठी अथक परिश्रम आणि शासनाचा विविध स्तरांवर पाठपुरावा करून
टेंभू आणि म्हैसाळ सारख्या महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त करून दिला। शहाजी बापूंनी सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या शेतीला फुलवण्यासाठी अथक परिश्रम आणि शासनाचा विविध स्तरावर पाठपुरावा करून टेंभू आणि म्हैसाळ सारख्या महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावा यासाठी मोठे प्रयत्न केले। टेंभू योजनेतून सर्वाधिक पाणी सांगोल्याला खेचून आणण्यात ते यशस्वी झाले। सांगोला तालुक्याच्या हरित क्रांतीची सुरुवात तशी बापूंनी त्याच वेळेस केलेली। आज ज्या योजना सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये परिपूर्ण पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत, म्हणजे टेंभू असेल म्हैसाळ असेल, ह्या योजनांची मुहूर्तमेळ त्यावेळेच्या सेना युतीच्या सरकारला बापू काँग्रेसमध्ये असून सुद्धा बापूंनी दुष्काळी विधानसभा मतदारसंघाबद्दलची काय खरी परिस्थिती आहे ती त्यावेळेच्या सरकारला जाणून दिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय डांगेसाहेब त्या खात्याचे मंत्री होते, त्यावर डांगेसाहेबांनी तो विषय मंजूर केला। फार मोठ्या विकासाचं काम बापूंच्या हातून झालं असतं, पण दुर्दैवानं त्यांना संधी न मिळाल्यामुळं, परंतु त्यावेळी संधी मिळाल्यामुळं त्यांनी जे केलं ते आज आपण पाहतोय। टेंभू आणि म्हैसाळ सारख्या योजनांचा लाभ घेऊन इथल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कवाड खुली व्हावीत यासाठी शहाजी बापूंनी प्रयत्नात कोणतीच कसर सोडली नाही। डाळिंब शेतीतून शेतकऱ्यांना मोठा आणि हमखास नफा मिळावा यासाठी माननीय शहाजी बापू यांनी डाळिंबाचं पीक आधुनिक पद्धतीनं घेण्यासाठी विविध शेतीतंत्रांच्या कार्यशाळा शासन स्तरावर आयोजित केल्या। अनेक शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन करणारे विविध कार्यक्रम राबवले। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जाती धर्म आणि पंथांच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेतले। सुमारे 116 समाज मंदिरं उभारली। गावागावातले मुख्य रस्ते, गटारी, अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर इंदिरा आवास योजनेतून सुमारे 750 घरकुलं उभारली। युवकांना विविध रोजगार संधी मिळाव्यात यासाठी शासकीय तंत्रविद्यालय सुरू केलं, तसंच सांगोला शहरात RTO कॅम्प सुरू केले। पिढ्यानपिढ्या विकासापासून वंचित राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची धमक 1995 ते 1999 काळात शहाजी बापूंनी उत्तमपणे दाखवली आहे। त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपालिकेचं कामही आदर्शवत कार्य म्हणून नोंद करता येईल। त्यांच्या खंद्या समर्थकांनी, नगरसेवकांनी सांगोला शहराचा केलेला कायापालट मतदारांना खुल्या नजरेनं बघता येण्यासारखा आहे। शहरात सुधारित पाणी योजना, कंपोस्ट डेपो, घंटागाड्या, रुग्णवाहिका, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमीचं सुशोभीकरण अशी अनेक विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहेत। म्हणजे सांगोला तालुक्यात आपला दुष्काळ होता, काय सुविधा नव्हत्या, गटाऱ्या, रोड, बरेच म्हणजे कामं रेंगाळलेली होती। आता कसं आहे, शहाजी बापू पहिले पूर्वी आला हे जे अगोदर कामं केली होती, पण तोपर्यंत असंच म्हणजे दुष्काळ भाग असल्यासारखंच होता। आता कसं आहे, सगळ्या सुविधा झाल्या आहेत, गटऱ्या झाल्या आहेत, रोड चालू आहेत काय ठिकाणी, परत आपल्या शौचालयच व्यवस्थित आहेत, कचरा कुंडी आहे, कचरा उचलला जातो आहे। आपण ही सगळी कामं आनंद मानेच्या माध्यमातून शहाजी बापूंनी केले। नळ होती, नळ झाले, नळ भेटला आम्हाला, पाणी व्यवस्थित होते, पहिला दुष्काळ होता ना सगळ्यांना, पाणी भरपूर येतो। याच्या अगोदर ते शहाजी बापू पाटीलच्या आमदार होते, त्यावेळेस त्यांनी भरपूर कामं केली, ते आमदार नसतानाही त्यांनी भरपूर कामं केली, समाजसेवा केली, नगरोत्थानच्या योजना असतील, 14 वित्त आयोगातून असतील, हे रस्ते, बरेच रस्त्यांची कामे मार्गी लावली, पाणी पुरवठ्याच्या योजना आम्ही ज्या पेंडिंग होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत, लोकांना आज घरोघरी आम्ही पाणी, असं कुठलीही म्हणजे वस्ती नाही की त्या वस्तीपर्यंत सांगोला नगरपालिकेचा नळ गेलेला नाही। कचरा आता 10 प्रभाग आहेत, त्या 10 प्रभागामध्ये 10 घंटागाडी आहेत, रोज सकाळी प्रत्येक प्रभागात घंटागाडी जाते आणि लोकांना सवय लागलेली आहे, ओला सुका कचरा हे लोक वेगवेगळा देतात। आणि स्वच्छता आता तुम्ही तर पाहिलं असेल, सांगोला शहरात बऱ्यापैकी म्हणजे दुसऱ्या
मंगळवेढा असो किंवा इतर शहरं असतील त्या शहरापेक्षा सांगोला शहर हे त्या मानाने खूप छान आहे. आणि बाहेरचे लोक जर आले तर ते आमचं कौतुक करतात की सांगोला शहर स्वच्छतेच्या बाबतीत खरंच खूप छान आहे. सांगोला नगरपालिकेला आम्हाला 5 कोटीचं बक्षीस मिळालेलं आहे स्वच्छ सर्वेक्षण 2017-18 मध्ये. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगोला प्रीमियर लीग स्पर्धेच्या आयोजनातला त्यांचा सक्रिय सहभाग तरुणांना आकर्षित करतो. तरुणांच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या शहाजी बापूंच्या मागे खूप मोठा युवा वर्ग मोठ्या जिद्दीनं उभा आहे. शहाजी बापू हे मन मिळावं नेतृत्व आहे. युवकांसाठी एकदम चांगले नेतृत्व आहे त्यांचं. युवकांच्या सदैव पाठीशी असतात. कोणतेही काम असू द्या, युवकांचं कॉलेज असू द्या किंवा त्यांच्या क्रीडा संकुलांचं कोणतेही काम असू द्या, त्यांच्या पाठीशी सदैव राहतात. युवकांचा मोठा वर्ग सदैव बापूच्या पाठीमागे आहे. सर्वसामान्य महिलांना रोजगाराच्या विविध संधी मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्न करून शहाजी बापू अनेक महिला बचत गटांचे आधारवड बनले. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर बापूंनी बसवलेले आहे. महिलांच्या पाठीशी ती नेहमीच खंबीरपणे उभे असतात. माझी कार्यांमध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, याचबरोबर 1994 साली घेतलेली 50,000 शेतकऱ्यांचा सहभाग असलेली पाणी परिषद हे शेतकऱ्यांच्या विकासाचं पहिलं पाऊल ठरलं. सांगोला मतदारसंघातला दुष्काळ दूर व्हावा, इथं हरित क्रांती घडावी, इथला शेतकरी सधन आणि संपन्न व्हावा यासाठी विविध आंदोलनं करून संघर्ष करून जनहित जोपासणारा एक कुशल संघटक म्हणून आज मतदारसंघातले असंख्य कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता शहाजी बापूंच्या मागे ठामपणे उभी आहे. अहो शहाजी बापून सगळ्या जनतेला सगळं सांभाळलं, आम्हाला सुद्धा सांभाळलं. आमचं मत हे कुणाला जाणार नाही बापू शेवट. सर्वसामान्यांचा आधारवड, युवा पिढीचं प्रेरणास्थान, शेतकऱ्यांचा कैवारी अशी ओळख असणारे आणि साधी राहणी आणि उच्च विचार असणारे शहाजी बापू आजही जनतेशी विनम्रतेनं आणि आदरानं वागतात. सांगोला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अखंड लढणारा आणि विकासाची तळमळ असणारा एक सच्चा कार्यकर्ता शहाजी बापू पाटील एका संधीची साथ देत राहिला. आजही सांगोल्याचं दुष्काळ निवारण पूर्णपणे झालेलं नाही. जनतेनं 1995 साली शहाजी बापूंना आमदारकीची संधी दिल्यामुळे त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकास कामांचं एक शाश्वत चित्र आजही सांगोल्यात दिसतं.